अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रोतुहो नमस्कार। आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 49। गुरुभक्तीचे महात्म्य आणि श्री गुरुगीता पठन श्रवणाचे विविध लाभ। चला या दिव्य अशा अध्यायाला श्रवण करूयात। सुरू करूयात श्री गुरुचरित्र अध्याय 49। नामधारकाने सिद्धयोग्यांच्या चरणांना वंदन करून त्यांचा जय जयकार केला। तो हात जोडून म्हणाला, स्वामी आपण माझ्यासाठी कृपासागर आहात। आपण मला प्रत्यक्ष श्री गुरुचरित्र दाखवून कृतार्थ केलेत। या निमित्ताने तुम्ही मला अनेक धर्म सांगितलेत, त्यामुळे मी धन्य झालो, धन्य झालो। हा संसार सागर अनादि अनंत आहे, तो महाभयंकर आहे, तो जड जीवांना तरुण जाता येत नाही। आरोग्य बिघडले तर वैद्याचे औषध घ्यावे लागते, त्याप्रमाणे हा संसार सागर तरुण जाण्यासाठी सद्गुरूला शरण जावे लागते। त्यांच्याच कृपेने हा संसार सागर पार करता येतो आणि यासाठी गुरुभक्ती करायला हवी। गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू। गुरुभक्ती हाच मुक्तीचा महामार्ग आहे। या संबंधी स्कंद पुराणामध्ये ईश्वर पार्वती संवाद असून तो गुरुगीता या नावाने प्रसिद्ध आहे। त्यामध्ये पार्वतींनी शिवांना शंकरांना विचारले होते आणि मग शंकरांनी पार्वतीला गुरुमहात्म्य सांगितले, गुरुभक्ती कशी करावी हे सविस्तर सांगितले। तोच बहुमोल उपदेश मला तुमच्याकडून ऐकायचा आहे, तू कृपा करून मला सांगा। नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले, बादशाह तू खरोखरच खूप धन्य आहेस, तू लोक उपकारक ठरेल असा प्रश्न विचारला आहेस, त्याचे उत्तर मी देतो, तू ते एकाग्र चित्ताने श्रवण कर। रम्य अशा कैलास शिखरावर पार्वतींनी भगवान शिवांना भक्तिभावाने नमस्कार करून विचारले, स्वामी गुरुभक्ती कशी करायची, गुरुचा महिमा काय आहे ते आपण मला सांगा। येथे देवी पार्वती या साधक असून भगवान शिव हे परात्पर गुरु आहेत, मला गुरुमहात्म्य सांगा। हे भगवान शिवांना पार्वतींनी विचारले तेव्हा भगवान शिव म्हणाले, देवी तू फार उत्तम प्रश्न विचारला आहेस, सर्व लोकांना उपकारक ठरेल अशा या तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो, ऐक लक्षपूर्वक श्रवण कर। भगवान शंकर पुढे म्हणाले, तिन्ही लोकांमध्ये दुर्लभ असे गुरुतत्व मी तुला सांगतो, श्री गुरु सदैव ब्रह्म होय, गुरुशिवाय दुसरे ब्रह्म नाही, हे त्रिवार सत्य आहे। वेदशास्त्र पुराणे कितीही वाचले, व्रत तप तीर्थयात्रा कितीही केल्या, तरी संसार बंधनातून मुक्त होता येत नाही। शैवशाक्तादी विविध पंथ जीवांना चुकीचा समज गैरसमज करून देण्यास कारणीभूत आहेत, साधकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करतात। यज्ञ व्रत तप दानधर्म तीर्थयात्रा करणारे लोक जोपर्यंत गुरुतत्व जाणीत नाहीत तोपर्यंत मूर्खांसारखे भटकत राहतात। ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरु भिन्न नाही। आपल्या गुरुविषयी पूज्य बुद्धी श्रद्धा असली की मग गुरुभक्ताला दुसरे काहीही कर्तव्य असत नाही। म्हणूनच गुरुभक्ती प्राप्त व्हावी यासाठी साधकांनी प्रयत्न करावेत। या देहामध्ये अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रूपामध्ये राहते। आत्मप्रकाश किंवा आत्मविकासाने ज्ञानाचा उदय होतो, गुरु शब्दाने तो उदय दर्शविला जातो। श्री गुरुचरणांच्या सेवेने अंतकरण सर्व पापांतून मुक्त होते, त्यामुळे देहधारी जीव ब्रह्मरूप होतो। श्री गुरु चरण कमलांचे स्मरण करून चरण तीर्थ मस्तकी धारण केले तर सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ साधकाला प्राप्त होते, विविध तपांमधून मुक्ती मिळते। सद्गुरु चरण तीर्थ हे सर्व तीर्थांचे माहेर आहे। श्री गुरु चरण तीर्थ पापहारक आहे, ज्ञानरूपी तेजाला अधिक प्रकाशित करणारे आहे, संसार सागरातून पार करणारे आहे, ते समूळ अज्ञान दूर करते।
जन्मकर्मांचे निवारण करते, ज्ञान वैराग्यासाठी ते प्राशन करावे। गुरुचरण तीर्थ प्राशन करून श्रीगुरु आज्ञापालन हेच उच्चिष्ट भोजन मानून श्रीगुरुमूर्तीचे ध्यान करीत गुरुमंत्राचा सदैव जप करावा। श्रीगुरूचे निवासस्थान हेच काशीक्षेत्र, चरणतीर्थ हेच गंगा आणि श्रीगुरु हेच प्रत्यक्ष श्री विश्वेश्वर समजावेत। श्रीगुरूंचे चरणतीर्थ हेच साक्षात गयातीर्थ, गुरु हेच गयेचा नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा जप करावा, गुरु आज्ञा मनपूर्वक पाळावी। गुरुशिवाय दुसरी कोणतीही भावना मनामध्ये ठेवू नये। गुरु ब्रह्मरूप होय ते गुरुकृपेनेच प्राप्त होते, म्हणून सदैव गुरुचे ध्यान करावे, चिंतन करावे। आपले घरदार, संपत्ती, विद्या, वैभव इत्यादींची आसक्ती सोडून द्यावी। गुरुशिवाय अन्य कशातही भावना ठेवू नये। जे अनन्य भावाने, निष्ठेने गुरुचे चिंतन करतात त्यांना परमपद सुलभ असते, म्हणून प्रयत्नपूर्वक श्रीगुरूची आराधना करावी। गुरुमुखी असलेली विद्या गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही। गुरु शब्दातील गु अक्षराचा अर्थ अज्ञानरूपी अंधकार आणि रूचा अर्थ ज्ञानप्रकाश। अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म म्हणजेच गुरु होय, यामध्ये शंका नाहीच। गुरु शब्दातील गुकार मायाते गुण प्रकट करणारा आणि रुकार ब्रह्माचे द्योतक आहे। गुरु हा माया निर्मित भ्रमनिरसन करणारा आहे। गुरुचरण श्रेष्ठ होत, ते देवांनाही दुर्लभ आहेत। गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्व नाही, म्हणून गुरु सदैव संतुष्ट होण्यासाठी सर्व काही गुरुलाच अर्पण करावे, श्रीगुरूची आराधना करावी, आपले सर्वस्व गुरुला समर्पण करावे। गुरुकृपा म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे। काया वाचा मनाने सदैव गुरुची आराधना करावी, आपल्या गुरुला सर्व भावे शरण जावे, श्रीगुरुला साष्टांग नमस्कार घालावा। संसार वृक्ष आरूढ होऊन नरकार नावात पतन झालेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला त्या श्रीगुरुला नमस्कार करावा। गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच महेश आणि गुरुच परब्रह्म आहे, म्हणून अशा या गुरुला नमस्कार करावा। गुरु हा जगाच्या उत्पत्तीचा हेतू आहे, तो संसार सागर पार पाडणारा सेतू असून सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदयस्थान आहे, अशा या शिवस्वरूप गुरुला नमस्कार करावा। अज्ञानरूपी अंधाराने अंध झालेल्या जीवांच्या नेत्रात ज्ञानांजन घालून ज्यांनी दिव्य चक्षु उघडले त्याला आत्मस्वरूपाचा निधी दाखवला त्या श्रीगुरूला सदैव नमस्कार करावा। गुरु हाच माता पिता बंधू आहे। या गुरुच्या अस्तित्वाने जगाला अस्तित्व येते, त्याच्याच प्रकाशाने जग प्रकाशते आणि त्याच्याच आनंदमयी स्वरूपाने सर्वजण आनंदित आणि सुखी होतात। जगाला अर्थ येतो तो गुरुमुळे, जीवन सार्थ होते ते गुरुमुळे, जग अशाश्वत असूनही नित्याचे वाटते ते गुरुमुळेच। गुरु म्हणजे दैदिप्यमान आत्मसूर्य, ज्याच्यामुळे हे जग चेतन स्वरूपाने अनुभवाला येते, ज्याच्यामुळे ह्या विश्वाला सजीवता प्राप्त होते। जागृती, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी अवस्था ज्याच्यामुळे प्रकाशित होतात त्या गुरुला नमस्कार। श्री गुरुमुळेच विश्व शिवाहून भिन्न दिसत नाही, तो पूर्ण अभेद योगी असतो, जगाचे मूळ कारण सद्गुरु। गुरुचे कार्य जगतरूपाने भासते। गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे, गुरु म्हणजे सर्व सामर्थ्यशाली शक्ती होय। गुरु हा अव्यक्त परमेश्वराचे व्यक्त रूप होय। श्रीगुरूचे चरण सुख दुःखादी द्वंद्वापासून होणारा त्रास नाहीसा करतात, सर्व आपत्तीतून तारून नेतात। शिव क्रुद्ध झाला तर गुरु शरण करतो, पण गुरुच रुष्ट झाला तर आपला त्राता कोणीही असत नाही। गुरुचरण म्हणजे शिवशक्ती रूप असतात। शिव आणि शक्ती
यांच्या मिलापाने व्यक्त झालेले रूप म्हणजे श्रीगुरु। जो गुणरूपांच्या पलीकडे म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच हे गुरु संज्ञा प्राप्त होते। गुरु हा त्रिनेत्र नसूनही शिवरूप आहे, चतुर्भुज नसूनही विष्णू आहे आणि चतुर्मुख नसूनही ब्रह्मदेव आहे। श्रीगुरूच्या कृपेमुळेच जीवाला भेदात्मक संसारातून मुक्त होता येते। तो दयासागर आहे ज्याच्या कृपेला भारती यावी म्हणून त्याला हात जोडून प्रणाम करावा। श्रीगुरूची परमरूप विवेकरूपी चक्षूंसाठी अमृता समान असते, पण मंद भाग्य असलेले जीव या गुरुस्वरूपाला बघू शकत नाहीत। ज्या दिशेला चरण युगल असतात त्या दिशेला दररोज भक्तिपूर्वक नमस्कार करावा। एक गुरुभक्ती जमली की इतर साधना आपोआप होतात। श्री गुरु गीता गुरुभक्ती योगाचे शास्त्र आहे। श्री गुरुचा अनुग्रह झाला की अज्ञानाचा नाश होतो, संसार वनवा नष्ट होतो, सच्चिदानंद स्वरूप त्याचा अवतार असतो। गुरु हा केवळ ब्रह्मविद्या देत नाही तर तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव प्राप्त करून देतो। गुरुचे केवळ स्मरण केले तर आपोआप ज्ञान उत्पन्न होते। गुरु हा चैतन्य स्वरूप, शाश्वत, शांत, आकाश दिशापेक्षाही सूक्ष्म निरंजन नादातील असतो। सर्व चराचर, सजीव निर्जीव हे जग श्रीगुरूचे व्यापलेले आहे। गुरु हा साधकाला भक्ती मुक्ती भोग मोक्ष देतो। तो आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मातील संचित कर्माचे भस्म करतो। गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही। गुरुसेवा आणि गुरुभक्ती याहून श्रेष्ठ दुसरे काहीही नाही। गुरु हा सर्व जगाचा स्वामी असून तो सर्व व्यापी आहे। गुरुतत्व स्वयंभू आहे। गुरु हेच परमदैवत आहे, म्हणून त्या गुरुला सदैव नमस्कार करावा। गुरुच्या चरण तीर्थामध्ये सप्त समुद्रामध्ये स्नान केल्याचे फळ मिळते। श्रीहरी कोपला तर गुरुभक्ताचे रक्षण करतो, पण गुरुच रुष्ट झाला तर भक्ताला त्राता कोणीही नाही, म्हणून गुरुची मनपूर्वक पूजा करावी। गुरुभक्ती केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते। गुरुहून श्रेष्ठ कोणीही नाही असे श्रुतीवचन आहे, म्हणून काया वाचा मनाने गुरुची नित्य सेवा करावी। केवळ गुरुकृपेमुळेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करू शकतात। अखंड गुरुस्मरण घडणे हीच गुरुसेवा। देव गंधर्वादी सुद्धा जर गुरुसेवा करणार नसतील तर ते मुक्त होऊ शकत नाहीत। गुरुध्यान हे सर्व प्रकारचा आनंद, सुख, भक्ती, मुक्ती आणि मोक्ष देणारे आहे। म्हणूनच परब्रह्म स्वरूप गुरुचे स्मरण करावे, त्याचे स्तवन करावे, त्याला नमस्कार करावा। गुरु हा ब्रह्मानंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, द्वंद्वरहित, निर्लेप, सर्वसाक्षी भावाबीत, त्रिगुणरहित असतो। तो नित्यबद्ध, निराकार, परब्रह्म स्वरूप आहे। तो आनंद स्वरूप, आनंददाता, ज्ञान स्वरूप, योगीश्वर, संसार रोगावर औषध देणारा वैद्य आहे। गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही हे शिवशासन आहे, म्हणूनच तो परम कल्याणकारी आहे। अशा प्रकारे गुरुध्यान केल्यास शिष्याच्या ठाई आत्मज्ञान आपोआप येते। गुरुने दाखवलेल्या मार्गाने साधना करून चित्तशुद्धी करून घ्यावी। भगवान सदाशिव पार्वतीला म्हणतात, हे गुरु महात्म्य ऐकूनही जो गुरुनिंदा करेल तो घोर नरकात पडेल। बुद्धिमान शिष्याने गुरुशी कधीही खोटे बोलू नये। गुरु फसत नाही, फसतो तो शिष्य। गुरुकृपा प्राप्त साधकाने निशंकपणे साधना करावी। जेथे गुरुकृपा प्राप्ती आहे तेथे भीती असू शकत नाही। गुरुगीता गुरुभक्ती शिकवते, गुरुमहती पटवते। श्री गुरुगीता हे श्रुती स्मृतींचे सार होय। गुरुगीता म्हणजेच गुरुजप।
गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारही आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरुपदेशानुसार साधना करणे. गुरुसेवेने गुरुप्रसाद लाभला की आत्मसाक्षात्कार होतो. गुरुभक्ताला गुरु उपासनेनुसार शाश्वती लाभते. गुरुध्यान हा साक्षात्काराचा सोपा आणि खात्रीचा उपाय आहे. यानंतर पार्वतींनी महादेवांना पिंड, पद, रूप आणि रूपातीत म्हणजे काय असे विचारले असता भगवान शिव म्हणाले, कुंडलिनी शक्तीला पिंड म्हणतात, हंस म्हणजे पद, बिंदूला रूप आणि निरंजन निराकार परमात्म्याला रूपातीत म्हणतात. ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली, ज्याचा हंस मंत्राक्षरात प्राण स्थिर झाला, ज्याला आत्मज्योतीचे नीलबिंदू दर्शन झाले आणि जो निर्विकल्प स्थितीमध्ये आहे तोच मुक्त. साधकाला आत्मसाक्षात्कार झाला की तो अनासक्त होतो. गुरुकृपा प्रसादाने त्याचे मन शांत होते आणि मग तो प्रारब्धाने जे सहज मिळेल ते अलिप्तपणे भोगतो. त्याला बसल्या जागी आनंद मिळतो, शांती लाभते. यानंतर मग भगवान शिवांनी गुरुगीतेचे भक्तिपूर्वक पठन श्रवण केल्याने कोणते विशेष फळ मिळते ते सांगितले. श्री गुरुगीतेच्या पठन श्रवणाने साधकाला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. तो भवव्याधीमधून मुक्त होतो. सर्व प्रकारचे पाप, ताप, दैन्य, दुःख नाहीसे होते. सर्व सिद्धींची प्राप्ती होते. सर्व प्रकारचे शारीरिक मानसिक व्याधी नाहीसे होतात. प्रारब्धाने जरी असाध्य रोग निर्माण झाला तरी साधक श्री गुरुगीता जपाने रोगमुक्त होतो. म्हणून ज्याला आपले कल्याण हवे असे वाटते त्याने योग्य स्थळी योग्य आसनावर बसून परमश्रद्धेने स्वतःचा श्री गुरुगीताचा पाठ करावा. त्यामुळे जीवन सार्थ होते, कृतकृत्य होते, यशस्वी मंगलदायी होते. पठन करणाऱ्या त्या साधकाची इच्छापूर्ती होते, त्याला गुरुप्रसाद लाभतो. श्री गुरुगीतेच्या जपाने साधकाला दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर, पुत्र पौत्र इत्यादींचा लाभ होतो. श्री गुरुगीता सर्व इच्छा पूर्ण करणारे कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे, साक्षात चिंतामणी आहे. एका श्री गुरुगीतेच्या उपासनेने सर्व देवदेवतांची उपासना होते. श्री गुरुगीतेच्या पठनाने जीवाशुभाचे ऐक्य होते. त्याच्यावर सरस्वतीची पूर्ण कृपा होते. आणि असे सांगून भगवान सदाशिव म्हणतात, मी सांगितलेले हे ते त्रिवार सत्य आहे. श्री गुरुगीतेचे पठन श्रवण करणाऱ्याला अनंत फलप्राप्ती होते. अशा प्रकारे भगवान शिवांनी गुरुभक्तीचे आणि श्री गुरुगीतेचे महात्म्य पार्वतीला सांगितले. सिद्धयोग्यांनी त्याचा आश्रय नामधारकाला सांगितला. सारांश हाच की शहाणेने गुरु नित्य भजावा. गुरुसेवेचे फळ अनंत आहे. श्री गुरुला शरण जावे. श्री गुरु संतुष्ट झाले तर त्रयमूर्ती संतुष्ट होतात. याला वेदशास्त्री सुद्धा संमती आहे. या कलियुगामध्ये वेदमार्ग लोप पावला, लोक मूर्ख झाले, पशु समान वागू लागले, डोळे कान असूनही अंध बहिरे झाले आहेत. म्हणून शहाण्या माणसाने मनामध्ये गुरुभाव धारण करावा. त्यामुळे भवबंधनातून सुटका होईल, कैवल्यपदाची प्राप्ती होईल. या कलियुगामध्ये संत सज्जनांचा उद्धार करण्यासाठी, भूभार हलका करण्यासाठी श्री गुरु दत्तात्रयांनी श्रीपाद, श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती नावांनी अवतार घेतला. गुरुभक्ती ही कामधेनू आहे. याविषयी शंका न धरता श्री गुरूंना शरण जावे. त्यामुळे यमपाश तुटेल, सर्व पातकांचा क्षय होईल. आणि श्रोतो, याचबरोबर श्री गुरुचरित्रातील हा 49वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथाभाग पुढील अध्यायामध्ये आपल्या मीड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.